केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। हिंगोली शहरामध्ये भागवत कराड यांनी चक्क 10:45 वाजता सभा घेतली। भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा हिंगोली शहरामध्ये रात्री 9 वाजता दाखल झाली। रात्री 10:45 वाजता हिंगोलीच्या वंजारवाडा भागामध्ये मंत्री कराड यांची जाहीर सभा झाली। पुढे ही यात्रा थेट हिंगोलीमध्ये मुख्य बाजारपेठ असलेल्या सराफा भागात पोहोचली। या ठिकाणी काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत चक्क रात्री 11:30 वाजता भाजप शाखेचं अनावरण करण्यात आलं। या वेळेला सरकारचे कोरोनाच्या बाबतीतले सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले होते। भागवत कराड यांच्या कार्यक्रमामधली ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने रात्री 10:45 वाजता त्यांची सभा झाली। रात्री 11:30 वाजता त्यांनी एका कार्यालयाचं भाजपच्या अनावरण केलं। सरकारी नियमांची कशा प्रकारे पायमल्ली भागवत कराड यांच्या कार्यक्रमामध्ये झाली याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। रात्री 10:30-11 वाजता भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे हे सगळे कोरोनाच्या बाबतीतले नियम आहेत ते फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा सवाल या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। हे बघा, युवा मोर्चा कधी वेळ बघत नसतो, युवा मोर्चा कधी घड्याळ बघत नसतो, युवा मोर्चा फक्त आदेशाची वाट बघत असतो। एकदा युवा मोर्चाला संधी मिळाली की तो पूर्णपणे त्याला जे काम दिलेलं आहे तो पूर्णपणे पार पाडत असतो। म्हणून आत्ता फक्त 10:30 झालेले आहेत, अजून किती आता फक्त 11:15 झालेले आहेत आणि आमची पूर्णपणे तयारी आहे। जर सकाळी 3 वाजेपर्यंत जरी कार्यक्रम असतील तरी एवढाच जोश तुम्हाला दिसून येईल